आज शासनातर्फे ह्या सगळ्यांना आंदोलन मागे घ्या म्हणून एक निवेदन देण्यात आलं होतं, ज्यामध्ये दीपक केसरकर यांनी सुद्धा दिलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये माननीय मंत्री ग्रामविकास यांच्यासोबत येत्या 10 दिवसांमध्ये बैठक आयोजित करण्यात येईल असं म्हटलेलं आहे. हे डिसेंबरमधलं पत्र आहे, मात्र आता महिना लोटून गेला आहे पण तरीसुद्धा 10 दिवस काही पूर्ण झालेले नाही आहेत. आज ह्या सगळ्यांची शिक्षण आणि त्याबरोबरीनं आज जी कमाई आहे ती पुरणारी नाही आहे. तुम्ही जे शिक्षण घेताय, जे काम करताय आणि त्या कामाचा मोबदला, ह्या सगळ्यामध्ये कुतरोड होत नाही? होते ना मॅडम. ॲक्च्युली बघायला गेलं तर आम्ही पदवीधर आहोत, काही तर PhD केलेले पण आपल्यापैकी ऑपरेटर आहेत. पण म्हणजे आपल्या शिक्षणानुसार आणि हा पगार काही मानवत तर नाही. पण ॲक्च्युली आमचा पगार जो खरा आहे 8,900 म्हणजे शासनानुसार, पण आम्हाला तेवढा दिला जात नाही. 3,800 किंवा 4,100 आम्हाला पगार दिला जातो. पण रिअल स्टोरी अशी आहे मॅडम का, आम्हाला ना त्याच्यात आमचं घर भागत नाही आहे. हे बरोबर आहे की घर भागणार नाही ही परिस्थिती आहेच आहे, पण तुम्ही या शिक्षण घेतलेली आहे तुम्ही एका चांगल्या हेतूने की आपल्याला चांगला पगार मिळेल आणि त्याप्रमाणे काम करता येईल, या हेतूनं तुम्ही जॉईन झालाय. आता तुम्ही काम करून तिथे जॉईन झाल्यानंतर असं वाटतंय की चुकीच्या ठिकाणी आपण येऊन पडलो? हो, बऱ्याचदा वाटतं की आम्ही फार चुकीच्या ठिकाणी अप्लाय केलं ह्या जॉबसाठी. पण आमचा मेन जो पगार आहे 8,900 तो पगार आम्हाला कधी ना कधी भेटेल या अपेक्षेने आम्ही अजून टिकून आहोत. परत ते शासनाचं काम आहे, कधी ना कधी आम्ही शासनात सामील होऊ हा सुद्धा कुठेतरी उद्देश आहे, म्हणून आम्ही इथे टिकून होतो. पण कुठे ना कुठे आमची बरीच कुचंबणा होते. आमचा पगार जो काही वेळेवर येत नाही, बहुतेकांचे पेंडिंग पेमेंट जे अजून क्लिअर झालेले नाही आहेत, बहुतेकांचे 40,000 ते 20,000 सुद्धा पेमेंट अडकलेले आहेत जे अजून कोणाला मिळालेले नाही आहेत. भरपूर प्रकारे कुचंबणा होते, पण नाईलाज आहे काही म्हणावं.